महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची खासदारकी काढून घ्या अशी मागणी केली आहे। खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांनीही अशी मागणी केली आहे। संजय राऊत यांनी सामनाच्या मुखपत्रातून मुस्लिम वोट बँकेवर तोफ डागली होती, वोट बँकेची अशी सौदेबाजी रोखायची असेल तर मुसलमानांचा मताधिकार काढा अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती। या मागणीला भाजप खासदार साक्षी महाराज यांनी समर्थनही केलं होतं, मात्र मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याच्या मागणीवरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संजय राऊत यांची खासदारकी काढून घेण्याची मागणी केली आहे। आज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संबंध जग साजरा करतोय। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, या संविधानामध्ये सगळ्याला समान अधिकार दिला, तो जर अधिकार एका वर्तमानपत्रामध्ये संजय राऊत सारखे खासदार जे की या देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये काम करतात, त्यांच्या तोंडून त्यांच्या लेखणीतून असे वाक्य येणं की एका अल्पसंख्याक समाजाला मतदानाचा अधिकारच देणं, हे देशामधलं पहिलं दुर्दैवी घटना आहे। सामनाला आणि संजय राऊत यांची खासदारकी शासनाने तात्काळ या ठिकाणी काढून घेतली पाहिजे। ही खरी गोष्ट आहे, कारण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानच स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राज्याच्या नेत्यांनी सांगितलं होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी करू, आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदूमिल तिथं स्मारक होणार आहे, त्याचं सुद्धा भूमिपूजन आम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्त करू। दोन्ही ठिकाणी खोटारडेपणा त्यांचा लक्षात आला आहे, त्यामुळे काँग्रेसने ही भूमिका जी घेतलेली ती आमचीही भूमिका तीच होती, त्यामध्ये फक्त कुणी करावा हा विषय वेगळा आहे। एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे नक्षलींकडून आव्हान केल्यानंतर निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून गडचिरोली पोलिसांकडून नक्षलग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात नक्षल शोध अभियान राबवण्यात येत आहे। या दरम्यान अभियान राबवत असताना प्रत्येकी 2 लाखांचं बक्षीस असलेल्या 3 नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलंय। गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग कुरखोडा कॅप देसाईगंज अंतर्गत पोलीस मदत केंद्र मालेवाडा इथल्या वडगाव येथे मालेवाडा पोस्ट पार्टी आणि वडसा QRT यांच्या संयुक्त अभियानादरम्यान अटक करण्यात आलेल्या 3 नक्षल्यांचे अनेक हिंसक घटनेत सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वी 3 नक्षलवाद्यांना अटक झाल्याने नक्षली संघटनांना मोठा झटका बसलाय, तर पोलिसांचं मनोबल उंचावलं आहे। राधा उर्फ मनसारू रितो हिडामी टिपागड दलम सदस्या 2 लाख रुपये बक्षीस होतं। कालिदास उर्फ रामसाया चमरू दुग्गा टिपागड दलम सदस्य 2 लाख रुपये बक्षीस होतं। तुळशीराम उर्फ मंगलसिंग हिडामी कंपनी नंबर 10 दलम सदस्य 2 लाख रुपये बक्षीस होतं। हे 3 नक्षली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील असून जिल्हा पोलीस आणि मालेवाडा पोलीस यांच्या संयुक्त अभियानात त्यांना अटक करण्यात आली। सांगली दिमूर्ती कॉलनी येथे पाण्याच्या हौदात पडून 2 वर्षाच्या चिमुकलेचा अंत झालाय। ही मुलगी दुपारी 2 सुमारास खेळत असताना 5 फूट खोल खड्ड्यात पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे। या कॉलनीमध्ये पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्याने प्रत्येक घरासमोर 5 फूट खोलीचे मोठे खड्डे काढावे लागतात। अशा हलगर्जीपणामुळे मंगळवारी एका चिमुकल्या अनघा सागर व्हावल हिचा हौदात बुडून मृत्यू झाला। आता तरी मनपा नगरसेवक जागे होणार का असा प्रश्न जनतेकडून होत आहे। निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेती संकटात सापडल्याचं चित्र दिसत आहे, मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास या संकटावरही मात करणं शक्य आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून शेतीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं राज्याचे कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ सुधीर कुमार यांनी सांगितलं। कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प अंतर्गत करडा इथल्या सुविधे फाउंडेशन कृषी विज्ञान केंद्र यांच्या वतीने वाटणे लॉन्स येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनी आणि चर्चासत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। पुढे बोलताना डॉ गोयल म्हणाले की शेतीमध्ये एखाद्या पिकाचं उत्पादन घेण्यापासून ते त्याची विक्री करण्याच्या प्रक्रियेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या पिकाचं मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्यास शेतीमधून मिळणारा नफा वाढण्यास मदत होईल, सोबतच अत्यंत कमी खर्चात आणि कमी साधनांचा वापर करून शेतीतून अधिकाधिक उत्पन्न घेणं शक्य होईल।
शेती हा पारंपरिक व्यवसाय न राहता त्याचं उद्योगात रूपांतरण करून त्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्यास शेतीला भविष्यात चांगले दिवस येतील असं मत डॉक्टर गोयल यांनी व्यक्त केलंय. तसंच कृषी प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आलेल्या यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथांमधून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. शेतीवरील संकटामुळे शेतकरी अडचणीत आलाय, मात्र या संकटामुळे खचून न जाता शेतकऱ्यांनी खंबीरपणे शेतीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले आणि कृषी समृद्धी प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात झालेल्या कामांचं कौतुकही केलं. कृषी समृद्धी प्रकल्प अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील 51 यशस्वी शेतकऱ्यांचे आणि महिला बचत गटांची दालने उभारण्यात आली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून उत्पादित आणि मूल्यवर्धित प्रक्रिया केलेली फळे, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला आदी कृषी उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच महिला बचत गटाने तयार केलेली कृषीपूरक उत्पादने ही या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. जिल्हा कृषी विभाग, तहसील कार्यालय, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यासह विविध खासगी खतं आणि कृषी उपयोगी साधनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची दालनेही या ठिकाणी उभारण्यात आली होती. यामुळे येथे येणाऱ्या शेतकऱ्यांना एकच छता खाली कृषी विषयक विविध योजना आणि संशोधनाची माहिती मिळण्यास मदत होत आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक आशेचा किरण आहे. कृषी समृद्धी कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून आणि विक्री व्यवस्थापर्यंत कशा पद्धतीने ही व्यवस्था काम करू शकतात याचा एक मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि अनेक भागामध्ये अशा पद्धतीचं काम चालू आहे. माननीय देशमुख साहेब या सर यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली या कृषी विज्ञान केंद्र करणा यांनी जो काम करून दाखवलेला आहे तो नेत्रदीपक आहे आणि इतर भागामध्ये देखील त्याच्यावरून बरेचसं शिकण्यासारखं आहे. क्रिकेट वर्तुळात सध्या सर्वात चर्चेत असलेले प्रेमी जोडपे म्हणजेच भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं आहे. टीकाकारांचं लक्ष ठरल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या प्रेमिकेचं समर्थन केलंय. अनुष्काची सोबत मला आवडत असून ती माझी शक्ती आहे असं विराट म्हणाला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराटने सांगितलंय की अनुष्का सोबत माझे नाते विशेष आहे. विश्वकप स्पर्धेनंतर हे नाते अधिक घट्ट झाले. आमच्या दोघांमधील प्रेम आणखी वृद्धिंगत झाले. माझ्या प्रेमाबाबत कुणी वाईट बोलले तर मला राग येणं स्वाभाविकच आहे, कारण ते माझ्या खासगी जीवनात हस्तक्षेप करण्यासारखं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या बसमधील या हाय प्रोफाईल पेअरचे एकत्र छायाचित्र सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर लोकप्रिय होत आहे. विराट पुढे म्हणाला की अनुष्का माझी शक्ती आहे. ज्यावेळी ती माझ्यासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती त्यावेळी माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. अनुष्का मैदानावर उपस्थित असल्यानंतर मला विशेष आनंद मिळतो असंही विराट कोहलीने सांगितलंय. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. गेल्या 55 दिवसांपासून अज्ञातवासात सुट्टीसाठी गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे दिल्लीत परत येण्याची शक्यता. इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी राज्य सरकारला हस्तांतरण करण्याच्या निर्णयाबद्दल रिपाईने व्यक्त केला आनंद. आणि आठवड्याभरापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने विदर्भात सुमारे 50,000 हेक्टर पिकांचं नुकसान. बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.